आणि आपण सगळं आपल्या आपला सर्वांचा उत्साह बघून मला खूप आनंद होतोय. तसं बाय प्रोफेशन मी बिल्डर आहे आणि मिड टाउन डेव्हलपर या नावाने माझी कंपनी आहे. मी ठाण्याला राहतो आणि माझं ऑफिसही ठाण्यात आहे, परंतु डायरेक्ट सेलिंग हे माझं पॅशन आहे. तर आजपासून मला अजूनही आठवतंय, आजपासून जवळपास 2.5 वर्षांपूर्वी मी सागर जोशीजींना भेटायला गेलो होतो आणि आमची आधीपासून ओळख होती. तर आमची चर्चेमध्ये चर्चा चालता चालता त्यांनी मला सांगितलं की एक नवीन प्रोडक्ट आपण घेऊन आलोय आणि ते बायोमॅग्नेटिझमवर आधारित एक स्लीपिंग सिस्टीम आहे आणि ही एक एक्स्टर्नल हिलिंग थेरपी आहे. आयुष मंत्रालयाचं सुद्धा आपल्याला अवॉर्ड मिळालंय. आणि तेव्हा त्यांनी मला दाखवलं की जवळपास 50 सर्टिफिकेट्स आणि अवॉर्ड्स त्यावेळेस कंपनीला मिळाले होते, ज्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त गव्हर्नमेंटकडून होते. त्यानंतर त्यांनी मला प्रोडक्टचा डेमो दिला आणि मला सांगितली ही एक एक्स्टर्नल हिलिंग थेरपी आहे. प्रोडक्टचा डेमो जेव्हा मी बघितला, विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे प्रोडक्ट ह्युमन बॉडीला कसं इन्फ्लुएन्स करू शकतं हे मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की आज हे प्रोडक्ट, त्यांनी मला सांगितलं की 2 गोष्टींवर काम करतं, ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजन लेवलला एनहान्स करतं. तर 2.5 वर्षापूर्वी मला तर वाटतं कोविडने एका झटक्यात लोकांना ऑक्सिजन लेवलचं काय महत्व आहे हे सांगितलं होतं. मला असं वाटलं त्यावेळेस माझं 150 बंगल्यांचं प्रोजेक्ट कम्प्लीट झालं होतं आणि देवाच्या दयेने लॉकडाऊनच्या आधी पूर्ण विकलं गेलं होतं, त्यामुळे मला टेन्शन नव्हतं. आणि डायरेक्ट सेलिंग हे पॅशन असल्यामुळे मला असं वाटलं की हे प्रोडक्ट प्रत्येक घराची गरज आहे आणि कोविडने ऑलरेडी याच्यासाठी मार्केट बनवलेलं आहे, मला फक्त सप्लाय करायचं. तर मला त्यांनी सांगितलं की हे नुसतंच आपल्याला प्रोडक्ट विकायचं नाहीये, तर याच्यामध्ये उद्योजक घडवायचे, म्हणजे आपल्याला या प्रोडक्टची फ्रँचायझी विकायची आणि एक खूप हेल्दी नेटवर्क तयार करायचं. तर मला त्यांनी सांगितलं की गुजरातमध्ये आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय, महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही घ्या. मी म्हटलं ठीक आहे आणि आम्ही काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आणि जवळपास आज 2.5 वर्षामध्ये मी 5 लाख लोकांचं नेटवर्क बनवू शकलो. किंबहुना 5 लाख लोकांचं सशक्त नेटवर्क बनवू शकलो याचा मला अभिमान आहे. मी लोकांना सांगतो बऱ्याचदा की मी रोज माझ्या एका फ्रँचायझी ओनरला भेटायचं म्हटलं, रोज एकाला, तर पहिल्या माणसाला 1000 वर्षांनी भेटीन, एवढी लोक माझ्याकडे ऑलरेडी जॉईन. यातून एक मी बघितलं की लोकां म्हणजे हे काम करत असताना त्यांनी मला सांगितलं की आपण एक मिशन म्हणून काम करतो, प्रत्येक घरामध्ये हेल्थ पोचली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये वेल्थ पोचली पाहिजे आणि त्याचं पॅरेंटिंग आपल्याला करायचं. हे करत असताना मला 2-3 गोष्टी ज्या जाणवल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण फार वेळ माझ्याकडेही नाहीये बोलायला. खूप लोकांकडे कॅपॅसिटी असते परंतु ते त्यातली 2% किंवा 5% सुद्धा वापरत नाहीत आणि ऍक्टिव्हिटीज खूप एवढी कमी करतात की त्यातून प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी निघते. प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर आधी ऍक्टिव्हिटी वाढवावी लागेल. आणि साईड बाय साईड माझ्या आधी बरेच जण बोलून गेले, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. पण मला असं वाटतं की मी जेव्हा लोकांशी बोलतो, वेगवेगळी ट्रेनिंग घेतो, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन सुद्धा मी ट्रेनिंग घेतलेत, तर मी बघितलंय की लोक फार आळस करतात. म्हणजे मी लोकांना असं सांगतो ट्रेनिंगमध्ये की तुम्ही नुसते पडला असाल तर ऍटलिस्ट पापणे हलवा, निसर्गाला कळेल की तुम्ही आहात. जर पापणे हलवू शकता तर कूस वळा, जर तेही करू शकता तर उठून बसा, बसू शकता तर उभे राहा, उभे राहू शकता तर धावायला शिका आणि धावणार असाल तर मॅरेथॉन मध्ये या. आणि मॅरेथॉन मध्ये आलात तर गोल्ड साठी धावा. तर काहीतरी इंटेन्शननी केलेली जेव्हा कृती असते तेव्हा ते इंटेन्शन आपल्याला पुढे पुढे घेत जातं. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 स्टेप अहेड, रोज काहीतरी स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. इथे इम्प्रुव्हमेंट झाली तिथे इम्प्रुव्हमेंट होईल, पैशासाठी काम करू नका.
एक संघटना बिल्ड करण्यासाठी किंवा नेटवर्क बिल्ड करण्यासाठी काम करा. नेटवर्कचं महत्व काय माझ्या आधी बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलंय, त्यामुळे परत मी काय सांगत नाही. आणि जस जसं सक्सेस मिळेल तस तसं नम्र व्हायला शिका. कारण बऱ्याचदा सक्सेस डोक्यात जातो असं म्हणतात, परंतु नम्र व्हायला शिका. कारण चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे की वर नेणारा जिना खाली सुद्धा आणतो तोच खरा शहाणा जोय जाणतो. तर मला असं वाटतं की बी प्रॅक्टिकल. आपल्याकडे जर पैसा कमवायचा असेल, बऱ्याच जणांना तो कमवायचा असतो, पण पैसा कमवायचा असेल तर ते पैसे कमवण्यासाठी आपण जी गोष्ट करतोय पहिला हा विचार करा की त्या गोष्टीमध्ये एवढा दम आहे का. म्हणजे मी जर एक खूप चांगला बिझनेसमॅन आहे आणि आज जर मी पेजरचा बिझनेस सुरू केला तर चालेल का? नाही चालणार, कारण तो ट्रेंड येऊन गेला. आता जर मला बिझनेस करायचा असेल तर तो स्मार्टफोनचा करावा लागेल, किंवा स्मार्टफोनमध्ये जे नवीन येणार अपग्रेडेड व्हर्जन असेल, अपकमिंग व्हर्जन असेल, त्याचा करावा लागेल, कारण तो ट्रेंड आता येणार आहे. तर आधी हे बघा की जी गोष्ट मी करतोय त्या गोष्टीमध्ये एवढी ताकद आहे का, जी मला माझी लाईफस्टाईल आणि पुढल्या माझ्या पिढ्यांची लाईफस्टाईल बदलू शकेल. आणि मी हा डायरेक्ट मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग सुरू करताना हाच विचार केला की इथे पुढे 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 रेझिड्युअल इन्कम आपलं काम करतं. मी माझं बंगलो प्रोजेक्टचा सेकंड फेज लॉन्च करायचा होता तो बाजूला ठेवला, पहिलं नेटवर्क बिल्ड केलं, आता माझ्याकडे माझा वेळही पूर्णपणे आहे आणि इन्कमही आहे, आणि आता मी माझा सेकंड फेज लॉन्च करतोय. पण मला एवढंच म्हणायचं की आपलं पॅशन फॉलो करा, प्रामाणिकपणे करा, आणि मी तुम्हाला सांगतो स्काय इज नो लिमिट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.